शोभा संतोष किचन मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे। आज आपण शंकरपाळे बनवूया। त्यासाठी लागणारं साहित्य, अर्धा किलो मैद्याचे आपण शंकरपाळे बनवणार आहोत। हे अर्धा किलो पीठ आहे। वाटीचं प्रमाण म्हणाल तर या पाच वाट्या। त्यासाठी एक वाटी आपण साखर घेतली आहे आणि अर्धी वाटी हे गरम करून घेऊ आपण तूप, अर्धी वाटी तूप आणि अर्ध्या वाटीपेक्षा जास्त थोडंसं पाणी। आता आपण ही एक वाटी साखर आणि पाणी घेऊया। आपण पाणी आपण हे विरघळून घेऊ, किंचित गरम करून आपण साखर विरघळून घेऊया। हे अर्धा वाटी तूप घेतलं आपण, घट्ट तूप होतं ना ते आपण गरम करून घ्यायचं, वितळून घ्यायचं। आता हे तुपाचं मोहन आपण मैद्यावर घालू। बघा आपण तूप गरम करून घेतलं, आता हे आपण मैद्यावर टाकून मिक्स करून घेऊ आपण। बघा साखर आणि पाणी आपण साखर ही फक्त आपल्याला वितळून घ्यायची आहे, पात नाही करायचा। फक्त आपण थोडंसं किंचित पाणी गरम झालं की त्यात साखर आपण ही विरघळून घ्यायची। बघा आपण पाणी चांगलं साखर त्यात विरघळून घेतली आणि पाणी गाळून घेतलं, गार करून घेतलं। आता आपण असं थोडं थोडं टाकत मळत जायचं पीठ। कणिक मळतो तसं घट्ट नाही मळायचं आपल्याला, असं एक जोर लावून नाही मळायचं, असं हलक्या हातानेच असं मळायचं आपल्याला। असं थोडं थोडं टाकत जायचं, असं गोळा तयार करत जायचं। खुसखुशीत शंकरपाळे होतील आपले। आपण तुपाचं मोहन दिलं की नाही, बघा असं छान हलक्या हाताने आपण चांगलं पीठ चांगलं मळून घ्यायचं। जास्त घट्ट पण नाही, बघा असं मळायचं आहे। बघा आपण दोन भाग केल्यानंतर बघा असं, बघा असं पोकळ असं आहे बघा, म्हणजे आपले छान लेअर तयार होतील आहे। बघा असं हलक्या हाताने मळायचं, एकदम कणकेसारखं मळायचं नाही आपल्याला। आता आपण हे 5 ते 10 मिनटं आपण झाकून ठेवा गोळा। चला तर मग आता आपण बघूया, आपले 10 मिनटं झालेले आहेत। हे बघा, हे बघा कसं छान। आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून लाटून घेऊ। परत असं थोडंसं छान मळून घ्यायचं। हे बघा कसे छान आहे, बघा मस्त लेअर्स येणार आपल्या शंकरपाळ्यांना छान। आणि हे झाकून ठेवायचं, हवेने कडक होतं ना, मग परत हे झाकून ठेवायचं। आता आपण लाटून घेऊ। त्याला काही पीठ वगैरे तेल तूप काहीच लावायची गरज नाही, असंच लाटून घ्यायचं। अशी जाडच ठेवायची आपल्याला, जास्त बारीक नाही लाटायची आणि एकदम जाड पण नाही, मीडियम। या बाजूचा कडा आपण काढून घेऊ। एवढं असं एवढं असं जाड ठेवायचं, एकदम बारीक पण नाही लाटायचं।
पिझ्झा कटरने किंवा सुरीने आपण असं कापून घ्यायचं. आता आपण हे काढून घेऊ. आणि तेलामध्ये तळू, तुम्ही तुपातही तळू शकता, तुम्हाला तुपातले आवडत असेल तर तुपातही तळू शकता. मी तेलात तळणार. याप्रमाणे आपण आता करून घेऊ शंकरपाळे, लाटून असे शंकरपाळे आपण काढून घेऊ असे. याच्यात तळताना तुम्हाला मग दाखवते मी. हे बघा, आता आपण कढईमध्ये तेल तापवून घ्यायचं, जास्त कडकडीत पण नाही करायचं, थोडे थोडे टाकायचे. एकदम फुल गॅसवर तळायचं नाहीतर ते काय होईल, आत बाहेरून तयार होतील पण आतून कच्चे राहतील. म्हणून आपण मीडियम, लो टू मीडियम अशा गॅसवर तळत राहायचं, बघत राहायचं. तसं थोडे थोडे टाकायचे, जास्तीचे पण नाही टाकायचे. टाकता बरोबर आपण लगेच हलवायचं नाही, जरा दो एक मिनटं जरा नंतर मग असे आपण नुसते हलक्या हाताने हे करायचं. आपण असे ब्राऊन कलरवर, आपण ब्राऊन रंगावर आपण तळून घ्यायची. गॅस आपला बारीकच ठेवायचा, मीडियम टू लो. चांगलं तेल निथळून घ्यायचं. थोडे थोडे टाकायचे, एकदम पण नाही टाकायचे आपल्याला. आता टाकता बरोबर आपल्याला लगेच हलवायचे नाही, आपल्याला लगेच एक मिनटं असे तसेच ठेवायचे. बघा आपले तयार झाले, खुसखुशीत शंकरपाळे तयार झाले बघा आपले. हे बघा, कुठलाही सोडा बेकिंग पावडर न वापरताना खुसखुशीत शंकरपाळे आपले तयार झाले. बघा माझी रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि या माझ्या पद्धतीने बनवून बघा खुसखुशीत शंकरपाळे. थँक्यू.